तर थोडक्यात सुरुवात झाली. मुलाला मी विचारत होतो की तुझं भाड्याने किती दिवस जाणार, भाड्याचं घर आता सोड म्हटलं, तू स्वतःचं फ्लॅट घे स्वतःचं. आणि त्याला मी ॲक्च्युली US मध्ये होतो त्यावेळेला, म्हणजे ही साधारण मागच्या मे जूनची गोष्ट आहे. तेव्हा मी त्याला तिथनं सांगितलं की तू पुण्याला फ्लॅट घे, आणि तो म्हणाला बाबा मी खूप सर्च करणार नाही, पण मी असा बघतो की जो फ्लॅट मला ऑन द वे कन्व्हिनियंट आहे, कारण मी हिंजवडीला जॉबला आहे, भाड्याचं घर होतं कोथरूडला, आणि तो अपडाऊन करायचा तसं कोथरूड एरिया आम्हाला आवडायचा. मुळात वस्ती चांगली, पाण्याचा प्रॉब्लेम नाही. मला सगळ्यात बॉदरिंग जे होतं ते सगळं पॉवर म्हणा किंवा पाणी म्हणा किंवा शेजारी म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट, हे सगळं ना सेटअप असलेलं पाहिजे अशी माझी इच्छा होती. त्यामुळे त्याला मी एक सांगितलं की तू कुठेही घर घेतलं की तुला अमुक एखादी सोय नाही आहे, त्याच्यामुळे तुला त्रास होईल. शेजारी कसे आहेत किंवा एरिया कसा आहे, लोकॅलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीने, की तिथे जनरली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड असतं, म्हणजे पाण्याची लाईन्स असतात, व्यवस्थित पाणी येतं, म्हणजे कमीत कमी सफिशियंट पाणी सोसायटीला मिळावं एवढं, अगदी 24 तास नाही तरी पुरेल, 24 तास साठवलेलं पाणी इतकी तरी म्हटलं व्यवस्था तुला असायला पाहिजे. मग त्यांनी सर्चिंगमध्ये मात्र हे जनरुसिया हे सांगितलं की मी तिथे चांगलं मला दिसतंय, बॉम्बे पुन्हा हायवेच्या जवळ आहे. तर मला एक त्याला प्रश्न विचारला की साऊंड पोल्युशन आहे का इथे, इतक्या जवळ असल्यामुळे सतत वाहनांचे, कारण हायवे आहे म्हटलं तर तू कुठल्या साईडला बघतोयस तर असा बघताय की साऊंड पोल्युशन नको. नाही तर विमानतळावर राहतात ते लोक, त्यांना सतत विमानाचा त्रास होतो, म्हटलं तुला इथे वाहनाचा त्रास देणार हॉर्न दे, पण त्याचा काही तो म्हणायला नाही आहे, इतक्याच ते लागून नाही आहे, कारण त्याच्यानंतर एक सर्व्हिस रोड आहे, सर्व्हिस रोडच्या आत ते आहे एरिया, म्हटलं मग हरकत नाही. मग त्यांनी साईडचं नाव सांगितलं आणि मग त्याच्यात तुमचे सगळे रवी करंदीकर यांचे, म्हणून मला ते जास्ती नाव लक्षात राहिलं की करंदीकर साहेबांनी सगळे बरेचसे फोटो टाकले होते वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी, म्हटलं स्कीम तर फार चांगली दिसते त्यांचं. मला मुळात पार्किंग म्हणा, ते मोठं पार्किंग, एवढं चांगलं पार्किंग आता नवीन सोसायटीतच मिळेल, जुन्या ह्याच्यात पार्किंगचा मोठा प्रॉब्लेम आहे. जुन्या बिल्डिंगमध्ये गाड्या ठेवायलाच, कारण त्यावेळेला एवढ्या गाड्या नव्हत्या, हे सगळं आजच्या आज एवढ्या रोड्सवर गाड्या दिसत आहेत, ते मला वाटतं 8 वर्षाचं सगळं डेव्हलपमेंट आहे. त्याच्यापूर्वी काय एवढ्या कंपनीजही नव्हत्या, म्हणजे आपली इकॉनॉमी अशी सगळी चेंज झाली, लोकांकडे वाहनं वाढली, पण जुन्या ज्या रोड्स म्हणा की तेवढी प्रोव्हिजन केलेली नसल्यामुळे इथे मात्र मला ते पार्किंगचं एक चांगलं वाटत होतं. काही चांगल्या ॲम्युनिटीज म्हणजे सोलर वॉटर सिस्टम, हिटिंग सिस्टम, ते ऑफकोर्स त्याच्यानंतर वॉटर हार्वेस्टिंग, हे सगळं काही चांगल्या ॲम्युनिटीज होत्या, त्यामुळे मी म्हटलं हरकत नाही घ्यायला. पण आता मुळात प्रश्न होता की बिल्डर कोण, बिल्डरशी बोलता येईल का, कारण काही लोकांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि मी तिथनं फोन त्याला विचारलं की मला बोलायचं आहे त्यांच्याशी, तर त्यांनी सांगितलं की US हून त्यांना सांगितलं की मला नंबर दे, मला बोलायचं आहे त्या बिल्डरशी. US मध्ये कसे होतात म्हणजे खरं तर US मध्ये जातात ना वडील इकडे असतात. हा नाही, माझी मुलगी असते तिथे, मुलीकडे मुलीकडे मी गेलो. बरं, मुलीचा आग्रह असा की बाबा आला की कमीत कमी 6 महिने राहायचं, ते कारण जनरली गेलं की पण बरं, मला तिथे सर्व्हिस वगैरे असताना मला तिथे खरं काय होतं की दिवसभर आपल्याला 6 महिने घरी बसून राहणार हे थोडं कंटाळा वाटायचं, म्हणजे तिथे जरी घर असलं तरी ते सोपीवर गेले की आपण काय करायचं. त्यामुळे आणि दुसरं काय यूएसला म्हणजे तुम्ही थोडे हेच असताय की कुठे तुम्हाला ट्रान्सपोर्ट मिळणार नाही किंवा तुम्ही स्वतः एकटे कुठे जाऊ शकत नाही, घरचं वाहन असल्याशिवाय आपल्याला तिथे एकटे ड्रायव्हिंग नाही. मुळात आपण कुठे इथे काय ऑटो किंवा टॅक्सी मागवायची आणि कुठे निघायचं कसं US ला इतकं सोपं नाही आहे, म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने म्हणा किंवा थोडं आपण घरी अडकलेलो असतो असं म्हणायला हरकत नाही. तरी राहिलो आम्ही 5 महिने, पण त्या सगळ्या वेळात मग मी त्याला सांगितलं की मला बिल्डरशी बोलायचं आहे, मग कोणी बिल्डर त्याला वेळच द्यायचे नाही, नाही आम्ही बोलणार नाही, आम्ही भेटणार नाही, हे तर नाही करायचं. हो, त्यांचं कोणीतरी मॅनेजर म्हणा किंवा कोणी एम्प्लॉई म्हणा, तो फक्त सगळं डील करेल. तुम्हाला प्रत्यक्ष बिल्डरशी बोलायचं होतं. मला प्रत्यक्ष बिल्डरशी का बोलायचं होतं, कारण काही गोष्टी क्लिअर जर असतील
कारण मधला जो माणूस आहे तो जर समजा त्यांनी काही बनवाबनवी केली तर तो तर शेवटी त्यांचा एम्प्लॉई आहे तो नाही उभ्या. हा जो संबंध आहे तो लिडरशी आहे. अल्टिमेटली ही इज द पर्सन जो सगळं डेव्हलप करतोय ज्याला तो रिस्पॉन्सिबल आहे आणि तो बदलणार नाही. त्यामुळे मला हे होतं की सगळं त्यांनी काय आहे ते सांगायचं, म्हणजे मग डॉक्युमेंट्स म्हणा, पहिला म्हणजे लँडचं टायटल क्लिअर आहे की नाही, लँडचं लीज आहे का, ओनरशिपची लँड आहे, त्याची लीज असेल तर किती वर्षाची लीज, रिन्युअल आहे का, म्हणजे पहिला भाग जमिनीपासून सगळं बघा जातं. कारण बँकेत मी दोनचं सगळं प्रोसेस केल्यामुळे या गोष्टी मला माहिती होत्या की हे सगळं तर बेसिक रिक्वायरमेंट आहे. मी तुम्ही बिल्डरचा इंटरव्ह्यू घेणार होता, मला बिल्डरचा इंटरव्ह्यू घेऊन मला विचारायचं होतं की हे सगळं आहे का. आणि तो पहिला क्रायटेरिया होता की जर माणूस जो आहे तो चोख पाहिजे, मला चोख व्यवहार पाहिजे. पैशाच्या पेमेंटच्या बाबतीत आम्ही जसं काही करणार नाही, तुम्ही तुमच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत किंवा तुम्ही जे काही सांगताय ते सगळं पेपर्सवर जे दाखवताय ते सगळं इन रियालिटी असायला पाहिजे. मला मी आल्यानंतर मला नंतर वाईट वाटायला नको की आपण कुठे घर घेतलं आणि अडकलो. आणि दुसरा भाग म्हणजे कम्प्लिशनचं काय, कधी कम्प्लिशन करणार, पर्मिशन कधी देणार. कारण हल्ली काय होतं की सुसाईड सुरू करायची स्कीम मग त्याच्यात पूर्ण बुकिंग होत नाही, भावाच्या सवा वाढलेले आहेत, लोक येत नाही, मग म्हणजे परिस्थिती खरं खूप बिकट झाली आहे. रेट्स वगैरे खूप जास्त असल्यामुळे मग अर्धवट कन्स्ट्रक्शन, मग आपले पैसे अडकलेले, मग आपण त्या बिल्डरच्या मागे लागणार. बरं राहायची आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर असेल तर थोडं हे आहे, पण राहायची जर सोय हवी आहे तर आपल्याला जिथे इन्व्हेस्टेड मनी आहे तिथे आपल्याला शिफ्टही व्हायचं. म्हणजे 2-4 महिन्यात म्हणा, 6 महिन्यात एक रिझनेबल पिरियडमध्ये जेव्हा तो सांगतोय की कंप्लीट होणार, त्या पिरियडमध्ये 2-4 महिने इकडे तिकडे असले तरी ते मिळालं पाहिजे. हे नाहीतर मग हे असे उभे असलेले नुसते कॉलमचे स्ट्रक्चर्स, त्याला काय म्हणजे अर्धवट सगळे सळाके, तिथे काही काम नाही. मग मला ती जास्ती भीती होती. आणि त्याला सांगायचं म्हटलं तर मुलाला मी सांगितलं त्याला, पण त्याला डिलिंग करताना मग काही प्रश्न मी त्याला लिस्ट दिली, ऍक्च्युली लिस्ट दिली. मग साईटवर मी जाऊन बघितलं, मग तुमचे फोटोग्राफ बघितले, फोटोग्राफ्सवरनं मला कल्पना आली, म्हणजे मी सगळ्या अँगलनी तुम्ही चांगले फोटोग्राफ त्याच्यात टाकले होते. म्हणजे जरी का तेव्हा ऍक्च्युअल स्कीम नव्हती तरी तिथले फोटोग्राफ्स मात्र सगळे बोलके होते. त्यांनी कल्पना येत होती साधारण की काय येणार आहे, कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर येणार, तर कुठल्या टाईपचं. आणि मी इथे आल्यानंतर मला त्याच्यात सगळं आपण बघितलेलं आहे असं वाटत होतं, कारण सगळं क्लिअर होतं एकदम, माझे एकदम क्लिअर आयडियाज होत्या. आणि त्याप्रमाणे मात्र बिल्डरचा इंटरव्ह्यू कसा झाला ही मला ही तुमची ऐकणं फार आवडली बरं का. म्हणजे तुमचं असं मत आहे की अशा प्रकारे इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय बुक करू नये, अगदी है ना. खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे त्याला मी सांगितलं सगळे डॉक्युमेंट जेवढे आहेत ते सगळे घ्यायचे, पूर्ण लीगल कडे घेऊन जा, तिथला कोण लीगल असेल म्हटलं वकील त्याच्याकडे घेऊन जा, त्याला सगळे दाखव, पैसे गेले की आपल्याला ह्याच्यात तरी हरकत नाही, काय 2-5 हजार जातील त्याला काही हरकत नाही म्हटलं. कारण आपण नंतर हे करण्यापेक्षा की अरे दाखवले असते पेपर्स तर बरं झालं असतं, म्हटलं पहिले पूर्ण सेट ऑफ डॉक्युमेंट देतोय का ते विचार. हो देतोय म्हणाला. केव्हा देतोय, देतो पण केव्हा देतो हा एक मुद्दा असतो. लगेच लगेच हँडओव्हर केलं, मागितल्यावर त्यांनी सांगितलं हे सगळं बुकिंग अमाऊंट दिलं नाही आधी. काय आधी पेपर, आधी सगळे पेपर द्यायला तयार आहे. न्या तुम्ही लीगल कडे दाखवा, तुम्हाला कोण असेल ओळखीचा त्या वकिलाला दाखवा, त्याचं सर्टिफिकेट घ्या. आणि तसं मी तुम्हाला सांगतो, आम्ही दाखवलं ते तिथे आणि त्यांनी सर्टिफाय करून दिलं की घ्यायला हरकत नाही, जनरली आय आस्किंग टू गो अहेड विथ द प्रोसेस. हो हे तर असं आजपर्यंत नाही, असं आजपर्यंत कधी होत नाही. म्हणजे बुकिंग अमाऊंट सोडून गेला, ओन कॉन्ट्रीब्युशन दिल्यानंतर अग्रीमेंट करण्याच्या आधी, सही करण्याच्या आधी फार तर बघायला देतात. मी म्हणतो बुकिंग अमाऊंट देण्याच्या आधीच पेपर घेऊन पहिलं सगळं मला क्लिअर आहे का तुमचं ते सांगा, नंतर आपण पुढे जाऊया. बुक पैशा तर मी त्याला तिथनं मात्र मी फोनवर सांगितलं, पण त्यांनी फोन लावला, म्हणजे स्वतः इथं त्यांनी मला फोन लावला युएसला की हो. म्हणजे जनरली काय होतं की तुम्हाला काय अडचणी आहे हा विचारणारा बिल्डर फार कमी असतो. कशाला आबाई मुझे मार कोण करेल, पण सांगितलं की 50 लोक तुम्ही बिल्डरनी विचारलं काय प्रॉब्लेम आहे की 10 प्रॉब्लेम सांगणार, हे नाही ते नाही ते नाही. म्हणून मला त्याचंही कौतुक वाटायचं की हे स्वतः होऊन सिन्सिअरली विचारत आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्याही अधिक गोष्ट म्हणजे की गरज तुम्हाला आहे
मला गरज नाही, गरज तुम्हाला, तुम्ही गरज बनता, तुम्ही मला फोन करा, गरज बनताना अक्कल नसते. पण तसं नव्हतं, त्यांनी स्वतः म्हणजे सांगितलं आणि दिलेल्या वेळेत. तुमचे पूर्वीचे जे अनुभव होते त्याच्यापेक्षा हे वेगळं होतं. पूर्वीच जर तुम्ही फ्लॅट घेतले हो, पण काय झालं, पूर्वीच्या फ्लॅट मध्ये मलाच अनुभव नव्हता काय विचारायचं. हो, ह्या वेळेला माझे सगळे फंडामेंटल क्लिअर होते. जेव्हा मी तो घेतला त्यावेळेला मला इतकी माहिती, तो विषय होता 94-95 सालचा. आज त्याला विश्व असे झाले त्या फ्लॅट. आणि त्याच्यानंतर मला काही जे काही म्हणजे वेगळे वेगळे पेपर्स हँडल केले हे केले, त्याच्यामुळे माझे जरा प्रश्न जे थोडे खोचक आणि गोचक होते त्या ह्याच्यासाठी. पण त्यांनी ते मनावर घेतले नाही, ते सगळ्यांची पोलाइटली उत्तर दिली. स्वतः खोचक आणि गोचक प्रश्नांची सुद्धा पोलाइटली उत्तर दिली. आणि स्वतः फोन करून आणि अजून काही विचारायचं असेल तर परत मला तुम्ही फोन करा, एनी टाइम करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय होतं, मी यूएस हून बोलत असल्यामुळे दिवस आणि रात्र हा फरक होता. तर त्यांनी मला माझ्या दिवसा फोन केला, म्हणजे त्यांनी रात्री इथनं फोन लागला, रात्री माझ्याशी बोलले आणि अजून काय चौकशी करायची असेल तर म्हणाले करा. पेपरचा सगळा सेट त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाला दिला, तो सगळा मी चेक केला. म्हटलं डॉक्युमेंट्सचा एकदा वकिलांनी दाखवल्यानंतर आणि मग मात्र मी म्हटलं ठीक आहे, एकदा डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत ना मग प्रॉब्लेम नाही. मग रेप्युटेशनचा साधारण अंदाज बोलण्यावरून येत होता की आणि तुमचे साईट बघून मला थोडं वाटत होतं की हरकत नाही, लेटस गो अहेड विथ द प्रोजेक्ट. मग त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली. आता आम्ही ऍक्च्युली लेट एंट्रंट होतो ह्याच्यासाठी की ही स्कीम जेव्हा सुरू झाली तेव्हा बुकिंगच्या वेळेला आम्ही नव्हतो. आमचा सगळा व्यवहार साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर 2012 साली उशिरा जरा झाला. पण आम्हाला एक गार्डन साईट, मात्र ते जेव्हा गार्डन साईट बघितलं गेलं तर मी त्यांना म्हटलं नाही मला गार्डन साईट पाहिजे. रेअर साईट जी आहे नाम गार्डन साईट, तिथे तेवढं थोडं आयसोलेटेड वाटत होतं. इथलं वातावरण थोडं आतलं आनंदी सगळं, म्हटलं हे छान वाटतंय. छानच वाटतं गार्डन साईड, खरंच छान वाटतं गार्डन साईड. मी वर येताना सुद्धा खाली ना लिफ्ट इथे बाहेर उभारून सगळं बघितलं, एन्जॉय केलं. नाही आणि ते दुसरं काय, पुण्याला हे ओपन टेरेस एक फंड आहे. ओपन टेरेस म्हणजे एक मोठी बाल्कनीच आहे, पण त्याच्या वर बाल्कनी नाही आहे, वरच्या फ्लोअरची बाल्कनी नाही आहे, एकदम फोर्थ नेक्स्ट फ्लोअरची आहे. त्यामुळे एकदम असं ओपन, तर तो मला सतत सांगायचा बाबा ओपन टेरेस. मला कळत नव्हतं ओपन टेरेस काय असतात. ओपन टेरेस म्हणजे जनरली मला वाटलं की वरती काय नाही, ओपन टेरेस म्हणजे ओपन टू स्काय. पण तसं नव्हतं. ऍक्च्युली हा पुण्याचा एक मला नवीन वैशिष्ट्य वाटतं की प्रत्येक बाल्कनी जी आहे सेकंड इमिजिएट फ्लोअरची जी आहे ती त्याच्यावर नाही आहे, ती अंडरनेट आहे. हा कसं कारण मी नागपूरला असं नसतं. नाही नाही आता सुरू झालं, आता सुरू झालं. म्हणजे हे हा मात्र मला कॉन्सेप्ट नवीन वाटला, चांगला आहे तो कॉन्सेप्ट, आवडला मला तो आवडला. पण एकदा मी जेव्हा इथे बघितलं ना तेव्हा म्हटलं हे ओपन टेरेस. मग मात्र मी कोथरूड वगैरे सगळे एरियामध्ये सगळे तशाच पद्धतीचे म्हणजे त्यांचं बांधकाम आणि कन्स्ट्रक्शन जी स्टाईल आहे ती सगळीकडे तशीच आहे. इव्हन मी म्हणजे ट्रेनमधनं प्रवास करताना सुद्धा नवीन बिल्डिंगकडे कुतुहलाने बघायचं की इथे तशाच टाईपचं आहे का. तर सगळ्या आजूबाजूला वगैरे बिल्डिंग त्या ओपन टेरेसचं फंडामेंट ते चांगलं आहे. म्हणजे पण मुळात असं एक कुठेतरी आयसो थोडं आता पोझिशन वगैरे झाल्यानंतर पॉवरचा थोडा प्रॉब्लेम वाटत होता, पाण्याचा थोडा प्रॉब्लेम वाटत होता. पण तो सॉल्व्ह झाला म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम. पाण्याचा प्रॉब्लेम काय झाला, आता बिल्डिंग एक कम्प्लीट झाली. आम्ही राहतो ही बी बिल्डिंग, ए बीचं सर्टिफिकेट मिळायचं होतं. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं की पर बिल्डिंग 1 इंची 1 लाईन अशी तुम्हाला कनेक्शन मिळेल. तर आमच्या बिल्डिंगचं पहिले झाल्यामुळे 1 इंची 1 लाईन, पण त्याच्यात जो लावलेला वॉल होता पाईपला मेन तो डिफेक्टिव्ह होता, त्यामुळे पाणीच येत नव्हतं. मी डिसअपॉइंट झालो, म्हटलं पाणी नाही आणि टँकरनी पाणी सुरू झालं. आय वॉज व्हेरी मच अपसेट. मला जे नको होतं शेवटी म्हटलं तेच झालं की मी त्याला सतत सांगत होतो पाणी बघ पाणी बघ, मला सांगितलं पाणी आहे आणि म्हटलं हे तर बरोबर नाही. आणि शेवटी मग टँकरनी पाणी सुरू झालं कर्मधर्म संयोगाने. हे कुठल्या महिन्याची गोष्ट समजा की आत्ता हो महिन्याभरापूर्वीची गोष्ट. हो महिन्याभरा म्हणजे आमच्यात आम्ही आलो कधी, आम्ही 2 मार्चला आलो, 2 मार्च आत्ताच 2 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर साधारण महिनाभर तरी हा प्रॉब्लेम होता की इथे पाणी
नाही म्हणजे कनेक्शन होतं ट्यूबवेल आहे. ट्यूबवेलचं भरपूर पाणी आहे. ट्यूबवेलला मात्र पाणी भरमसाठ होतं पण ट्यूबवेलचं पाणी प्युर आहे असं मला वाटत होतं. कारण म्हटलं त्यांनाही मी सांगितलं चितोडकरांनी ट्यूबवेलचं पाणी सप्लाय करता हे बरोबर नाही. हेल्थच्या दृष्टीने शेवटी कॉर्पोरेशनचं पाणी लाईट आणि TDS वगैरे त्याच्यात कमी आहेत. आपल्याला चांगलं प्रोसेस पाणी कॉर्पोरेशनचंच मिळेल ते म्हटलं बघा. तर त्यांनी शेवटी त्यांना वाटलं की त्यांच्या लक्षात नाही आलं की ते डिफेक्टिव्ह व्हायला लागलं आहे म्हणून मग शेवटी टँकरने आलंही पाणी. तर 10-15 दिवस 2-3 टँकर पण आत्ता काय बिल्डिंग म्हणजे आलेले लोक कमी होते तर म्हणतात आत्ता 2-3 टँकरनी भागे नंतर काय होणार. सगळे जेव्हा येतील या बिल्डिंगमध्ये लोक पाण्याचा पुरवठा काय करणार. आणि त्याच्यानंतर कोइन्सिडेंटली ती दुसरी ए बिल्डिंग कम्प्लीट झाली आणि त्याच्या पाण्याची परत दुसरी नाही लागली. त्याचा मात्र व्हाल लागल्यानंतर धोधो पाणी येत होतं. अरे बापरे म्हणतो या लाईनीतनं एवढं येत आहे पाणी तर त्या लाईनीतनं का नाही येत. ती लाईन चेक केली तर त्याचा व्हॉल डिफेक्टिव्ह होता. तो व्हॉल बदलला आणि पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. या गोष्टी तुम्हाला कशा काय माहिती या गोष्टी की त्या लाईन मधून पाणी जास्त तुम्हाला कसं काय माहिती. मी लक्ष देत होतो कारण काय माझ्या माझं जे सोसायटी आहे तिथे पण मी तिथे प्रेसिडेंट होतो. मी सोसायटीचं सगळं बघत होतो पाण्याचं आणि थोडं मी इंजिनियर आहे टेक्निकली क्वालिफाईड आहे. नाही मी ऍक्च्युली इंडस्ट्रीजमध्ये होतो. मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे आणि या गोष्टी तशा माझ्या दृष्टीने मायनर होते. म्हणजे असे पाइपिंग हे ते माझ्यासाठी स्मॉल थिंग. कारण मी पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीजमध्ये होतो आणि चांगल्या कंपनीमध्ये होतो त्यामुळे या या गोष्टी मला खूप अशा कठीण वाटत नव्हते. आणि माझं लक्ष हे होतं की पाणी यायला पाहिजे वॉल डिफेक्ट हे नाही करत. हे नाही करत बिल्डर. बिल्डर येतात देतात राहा तुम्ही त्यांना काय त्यांना काय करायचं आणि शेवटी काय पूर्ण पैसे द्या आणि शेवटी तामझाम एक शब्द आहे. हे सगळं तुम्ही केलं नॅचरली त्यांचा खर्च आहे तो कोणी वाचवण्याचा प्रयत्न करेल ना. कशाला एक्सपेन्सेस करायचे. कारण हा आमचा एक्सपेन्सेस नव्हता ते त्यांचा एक्सपेन्सेस होता. तरी त्यांनी तामझाम म्हणतात त्यावेळेला व्यवस्थित प्रोग्राम ठेवला छान जेवण ठेवलं पार्टीमध्ये सगळ्यांना मस्त एंटरटेन केलं छान गेला तो दिवस आमचा. 21 तारखेला झाला 21 एप्रिलला. आणि तुम्हाला पहिल्यांदाच सगळे लोक भेटले असतील. सगळे भेटले ज्यांनी घर घेतलेलं हो कारण ते सगळे बसले होते. तर ते अदरवाईज आम्हाला कळत नसतं की ते आपले सख्खे शेजारी आहेत ते कोण आहेत. त्यामुळे ते एक चांगला कार्यक्रम झाला त्यांनी बोलवलं. तुम्ही माहिती की एकतर सगळ्या लोकांना एकत्र तोंड देणं. हा ज्यांनी फ्लॅट घेतलेले त्यांना सगळ्यांना एकत्र तोंड देणं हे लोक अवॉइड करतात. ते अवॉइड करतात जनरली ते भेटतच नाही सांगत नाही. विचारलं ना तो शेजारचा फ्लॅट कोणाचा इथे कोण राहत ते कोणाबद्दल काही माहितीच देत नाही. पण हे मात्र सगळं सांगत होतं हे यांना दिलाय तो त्यांना दिलाय. म्हणजे तुम्हाला कोणाचाही व्ह्यू घ्यायचा असेल म्हणजे लपवा छपी नव्हती. मेन मुळात जो इंटेन्शन कळत होतं की काही लपवायचं नाही. जो क्लिअर तो सगळं सांगतोय ना ओपनली त्याच्या मनात काहीतरी किंतू नाही. म्हणजे काहीतरी अर्धवट सांगायची माहिती अर्धवट नाही सांगायची अंधारात ठेवायचं असं करून मग तिथे फसवणूक म्हणायचे संशय असतो. मात्र त्यांना काही विचारलं की ते म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन देऊन अजून विचारायचे अजून काय विचारत ते विचारत. त्याचा पुढचा प्रश्नही ते तुमच्या मनातला असेल तर तोही ते त्याची क्लिअरन्स नाही. तुम्ही पहिल्या काही लोकांच्या पैकी एक आहात इथे राहायला आलेले. पण सुरुवातीला राहायला येऊन सुद्धा तुम्हाला पहिले काय टिफिन ट्रबल होते तसं काहीच जाणवलं नाही. नाही म्हणजे आम्ही पहिले बुकिंग करणारे नाही आहेत पण पहिले राहणारे आहोत. शेवटचे येणारे बुकिंग करणारे पहिले राहायला. आणि अजून सुद्धा बिल्डिंग मध्ये तसे आलेले लोक आहेत पण सगळे जनरल समाधानी आहे. पार्किंग वगैरे चांगलं आहे. कोणाची आत्ता कंप्लेंट नाही आहे. साफसफाई आत्ता अशीच. पण मला ते म्हणून इथून ते बोललो की इतकं म्हटलं तुम्ही स्वच्छ ठेवता म्हणजे कणन पण मातीचं झाडून काढतात. हो मी हे नाही बघितलं. म्हटलं हे कंटिन्यू राहणार ना नक्की की हे लोक नंतर तुमचं चार नाही म्हणाले हे सगळं ठेवायचं आहे. म्हणून आम्हाला कोणीतरी आता सोसायटी फॉर्म करून म्हणून त्यांनी 21 च्या ह्याच्यात मीटिंगमध्ये डिक्लेअर केलं की सोसायटी फॉर्म झालेली आहे
आता आम्ही परत एक मीटिंग बोलू ना त्याच्यात सगळं. तुम्ही जसं विचारलं की बॉडी तुमची फॉर्म झाली का, तर ते मात्र ते अजून सगळ्यांना मेंबरशिपचे सर्टिफिकेट वगैरे इश्यू झाले की मग ती एक वेगळी मीटिंग आधी कधी होणार ते मी विचारलं जाऊन त्यांना. त्यांनी सांगितलं जूनमध्ये साधारण हे अपेक्षित आहे. आणि त्या रजिस्ट्रेशनचं तर मात्र मी सर्टिफिकेट बघितलं हे आहे त्यांच्याकडे. त्यामुळे आता काही तसा तशी अडचण नाही ते एकासाठी फॉर्म झाली. तुमचे पोलिसचे जे व्यवहार होते तो व्यवहार आणि हा व्यवहार आता तुमच्या बोलण्यामध्ये कुठे स्ट्रेस नव्हता हा एक मला फरक जाणवला. स्मूथ झालं सगळं असंही जाणवलं. हा पूर्वीचे व्यवहार आणि आताचे व्यवहार ह्याच्यात एक मोठा फरक म्हणजे कॉस्ट कुठल्या कुठे म्हणजे आणि कुठल्या कुठे जाणार आहे आणि कुठे होती काय रेटला मी घेतलं. कारण मला आठवतं मी मुंबईला 74 साली गेलो. 74 मी मुंबईला होतो, बरीच वर्ष होते मुंबईला. तेव्हा सिडकोची स्कीम होती, एकच ब्रिज होता म्हणजे मुंबई आणि न्यू बॉम्बे आणि मुंबईच्या मध्ये मानपूरच्या नंतर. आणि त्यावेळेला 50 रुपये रेट म्हटलं तर किती बापरे, 12,000 होणार घराचे, 12,000 कुठणार नाही असं. बरं मुलुंडसारख्या ठिकाणी मी त्यावेळेला घरं बघितली तर 10,000 वन रूम किचन ना. मी बघितलं मुलुंड स्टेशनच्या बाहेर वन रूम किचन 10,000 रुपये, पण एकच रूम होती त्याच्यात एक ओटा होता वन रूम किचनचा फंडा. मला ते हसू आलं म्हणजे हे काय आहे, पण असं वाटतं त्यावेळेला 2-3 रूम घेतलं असतं तरी चांगलं असतं. म्हणजे त्यावेळेला पगारही नव्हते, कॉस्टही नव्हती. आणि मग 20,000 कसे आणायचे, 20,000 कसे उभे करायचे, मग बँकेचं लोन घ्या आणि खेळा. तर बापरे बँकेचं लोन घ्यायचं आणि हप्ते भरायचे 250 रुपये म्हणणं कसं कसं म्हणजे कसं जमणार. तर हा जो एक मेन भाग होता त्याच्यात आणि आजच्या ह्याच्यात खूप तफावत झाली. कॉस्टमध्ये मात्र प्रचंड मोठा फरक पडला. तुम्हाला हे पटतं का की तुम्ही एक बँकर आहात, तुम्ही घर पण घेतलेली आहे, तुमच्याकडे एवढी मोठी लायबिलिटी क्रिएट करून घर घेणं स्वतःच्या घरात किती लाभ असं तुम्हाला वाटत होतं, पण लायबिलिटीबद्दल काहीतरी तुमचे वेगळे विचार असतील ना. म्हणे नाही, घर घ्यायचं मुलाला म्हणून कन्व्हिनियंट त्याचं झालं पाहिजे. लायबिलिटी नको, माझं पहिल्या ह्याचं त्याच्या डोक्यावर ओझाने टाकायचं. घर घेऊन आम्ही त्याला मदत करणार, मेजॉरिटी आमचंच आहे सगळं. हा मुलासाठी केलेली सोय आहे, त्याला लायबिलिटी गैरसोय नाही करायची. लायबिलिटी डोक्यावर टाकायची नव्हती, अजिबात नाही. त्याला ते सांगितलं तू जरी घर घेतलं तरी मेजर आमचा सपोर्ट आहे तुला, त्याच्यात तू काळजी करू नकोस, वी आर देअर टू हेल्प यू. आणि आम्ही ते तसंच त्याप्रमाणेच केलं. ते म्हणजे तसा हा भाग नव्हता की. पण म्हणजे मग जर आता तुम्हाला कसं शक्य होतं, पण म्हणजे मग तुमचं मत काय आहे की तरुण मुलांनी आजकाल या ज्या मोठ्या किमतीची घरं घेऊन एवढ्या मोठ्या लायबिलिटीज घेतात ते तुम्हाला पटतं पण म्हणजे तुमच्या म्हणण्याला वाटतं की तुम्हाला ते पटत नाही. म्हणजे नाही कसं आहे बघा, आता ज्यांना सपोर्ट नसेल अनफॉर्च्युनेट काय करणार, पण आता घर तर लागेल. आता त्यावेळेची जेव्हा मी गोष्ट सांगते तेव्हा पगारही कमी होते, आमची पगारही चांगले आहेत, आजची सॅलरी. आता तुमच्या मुलांनी तुम्ही मदत केली नसती तरी त्यांची एलिजिबिलिटी भरपूर होती ना. नाही तरी एलिजिबिलिटी तरी, पण सजेशन जे देतो आहे ते मुळात त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर ठेवण्यासाठी नाही देत आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर ही गोष्ट पसंत नाही, अजिबात नाही. जितक्या लवकर रिपेमेंट होईल त्याच्यातनं मोकळे व्हा, कारण बँकेचा इंटरेस्ट आणि ह्याचं बर्डन मी बघितलं. आज EMI जो भरतो त्या EMI मध्ये ऍक्च्युअली कॉस्ट काही कमी होतच नाहीये, लोन काही कमी होत नाहीये, व्याजच जात आहे. नुसतं व्याजच जात आहे हो. म्हणजे काय EMI भरतं मी माझं लक्षात येत मला आणि कल्पना नाही आहे. EMI कसं आहे की आता 20-30 वर्ष सगळ्या लॉंग टर्मच्या ज्या काही रिपेमेंटच्या हे आहे त्याच्यात मुळात कधी ते रिपे होईल 20 वर्षांनी. पण पहिला जर वर्ष 2-3 वर्ष ना बघितलं तर तुमचा ऍक्च्युअली लोनचं जे आहे ते कमीच झालेलं नसतं, इंटरेस्टच जाते फक्त दोन. त्यामुळे लायबिलिटी हा विषयच नव्हता. ते घ्या ना तुमचं तो एक. आणि आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आता घर घेणं तर आवश्यक आहे. क्वालिटी बद्दल पण तुमची अपेक्षा असेल ना, कन्स्ट्रक्शन क्वालिटी फिनिशिंग. हा तुम्ही बघितलेलं होतं सगळ्यांना
क्वालिटी म्हणजे आता माझं साधारण लक्ष माझं साधारण लक्ष आउटसाइड वॉल किती आहे इथपासून असतं ते सांग. कारण आउटसाइड वॉल घराची जी आहे पार्टिशन वॉल किती आहे, आउटसाइड वॉल किती आहे, ती 9 इंचाची आहे का हल्ली काय आहे, 9 इंच 6 इंच जनरली 9 इंचाची वॉल असायला पाहिजे. आउटसाइड वॉल हे किती आहे आता ते 6-5 सगळं. पण पार्टिशन वॉल सुद्धा 4 इंच आय कॅन अंडरस्टँड. पण जर बाहेर आउटसाइड वॉल त्यांनी 4 इंचाची बांधली असेल तर इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. सेफ्टीचा पार्ट आहे ना, सेफ्टीचा. त्याच्यानंतर प्लास्टिक बरोबर आहे का, कुठे काय मटेरियल वापरलं आहे, लोखंड वापरलं आहे की नाही. पण जनरली काय आहे तर त्याचं एक असं स्ट्रक्चरल वर्क बघून त्याचे कॉलम्स वगैरे आता सगळे ओपन आहेत खाली, म्हणून त्या कॉलमचा साईज वगैरे बघून एक डोळ्याला असं हे वाटतं की समाधान की भक्कम स्ट्रक्चरल आहे. मी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा साईटवर आला तेव्हा सगळं तुम्ही बघितलेलं नाही. साईटवर मी जसं सांगतो की इतक्या उशिरा आलो की बिल्डिंग तयार होती, स्ट्रक्चरल वगैरे सगळं. म्हणजे मला तसं स्कोप थोडा त्या बिल्डिंगचा होता, म्हणतो पण जे दिसलं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी होता त्याच्याबद्दल तुम्हाला काही. कारण आता जर सांगितलं की आम्ही अर्थक्वेक रेजिस्टन्स बांधल्या तर ते विश्वास ठेवायला पाहिजे. जनरली आता काही एरियामध्ये परमिशन जे देते आणि तशी कॉर्पोरेशनची सुद्धा परमिशन आहे, कॉर्पोरेशनने परमिशन देते या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासलेल्या असतात. आणि PMC वगैरे कसं म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकदम व्यवस्थित काम आहे, तिथे काय अशा गोष्टी की आता त्या मुंबऱ्याला बघितलं जाऊन ते सगळं कोलॅप्स झालं आणि अनथराईज आहे वगैरे तसा काही विषय इथे आपण सगळं म्हणून डॉक्युमेंट चेक करताना इव्हन कॉर्पोरेशनचा मॅप सँक्शन आहे की नाही आणि ज्याप्रमाणे सँक्शन आहे त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन आहे की नाही हा एक महत्त्वाचा भाग. कारण काय होतं कॉर्पोरेशन कुठेतरी खुल्या मारून ठेवते, म्हणजे मेन मॅप जो असतो तो त्याच्यावर कुठेतरी ते सांगतात की हे नाही बांधायचं. बांधकाम करताना जर ते बांधलं गेलं असेल ते अनथराईज होतं, म्हणून कन्स्ट्रक्शनसुद्धा अनथराईज होतं. सगळं हे पाहिजे, लिगल पाहिजे, म्हणून स्ट्रक्चरल इंजिनियर कोण ते मी विचारतो. कारण स्ट्रक्चरल इंजिनियर चांगला हे असायला पाहिजे लोकेटेड. ते जनरली काय करतात मग त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन जे असतं, म्हणजे जो मूळ त्याच्यात RCC मधले जो रिइन्फोर्समेंट जो आहे लोखंडाचा ते सगळं व्यवस्थित बांधलं गेलं पाहिजे. मग मात्र अर्थक्वेक रेझिस्टंट झालं असं म्हणायला हरकत. त्याप्रमाणे त्यांचं फिनिशिंग आता विट्रीफाईड टाईल्स आहे आता किंवा. आणि आता ते अहो लिफ्ट बघा, लिफ्ट म्हणजे एंट्री केल्यापासून सगळं त्यांनी एकदम छान, म्हणजे असं मार्बल फ्लोरिंग सारखं छान ठेवलं आहे. मध्ये मोठा पॅसेज ठेवला आहे, मोठा पॅसेज लिफ्टच्या समोर सुद्धा एवढी जागा सोडणं म्हणजे तो लॉस आहे ना त्यांना एरियाचा. तो त्यांनी म्हणजे व्हेंटिलेशनच्या दृष्टीने सुद्धा सगळीकडे व्यवस्थित वेल व्हेंटिलेटेड चांगलं. फिनिशिंगमध्ये आता थोडं काय होतं की काम जेव्हा सुरू असतं तेव्हा फ्लोरिंगमधलं थोडंसं पाणी कुठेतरी वरती चढतं, ते येतच पण ते नवीन याच्यात. पण ते रिपेअर करून दिलं त्यांनी कुठेतरी पाणी असं. कारण पाण्याची टेंडन्सी असते की जनरली ते वॉलवर चढतं, अगदी ग्राउंडला असतं तर ग्राउंडच्या वॉलला वरती जर असेल फ्लोरिंगच्या हे फ्लोरिंग कास्टिंग करताना तिथे त्याच्या सिमेंटचं जे पाणी टाकतात ते पाणी नंतर त्याला कुठेतरी आउटलेट हवं असं, तर ते असं साईडनी वरनंच असं उझिंग होतं आणि थोडं तिथला रंग वगैरे खराब होतो. तो ड्रायर झाला की त्याचा टेम्पररी प्रॉब्लेम रिपेअर होतो, त्यामुळे बाकी फिनिशिंग व्यवस्थित आहे. आणि पॉईंट सगळे नीट वर्क होतात. इलेक्ट्रिकल पॉईंट सगळे कुठे काही कंप्लेंट नव्हते. आणि तुम्हाला जेवढे हवे तेवढे पॉईंट आहेत, हवे तेवढे पॉईंट्स आहेत. आता काय आपली अपेक्षा असते, मग लोक जनरली काय करतात आता आल्यानंतर पहिले इंटिरियर डेकोरेटरला जातात, मग ते इंटिरियर डेकोरेटर सगळ्या लाईन इलेक्ट्रिकल त्यांच्या नवीन टाकणार, त्या त्यांच्या लोक आपल्या मर्जीने जसे हवे तसे. त्यामुळे तो एक विषय आता पहिले कन्सिल वायरिंग हे जेव्हा इंटिरियर डेकोरेटर्स नव्हते त्यावेळेला कन्सिल वायरिंगचं साधारण घरात काही लोक करायचे नाही, पण आता जनरली POP करा सगळं चेंजेस करून घेतात इंटरनल वॉल्स वगैरे. तर इलेक्ट्रिकलचे पॉईंट्स हा खूपच ग्राउंड मुद्दा झाला त्यामुळे. बाथरूममध्ये सुद्धा स्लोप वगैरे व्यवस्थित आहे, पाण्याचं बाथरूममधलं पाणी रूम मध्ये पाणी व्यवस्थित ड्रेन होतं आणि ड्रेनेजचा
काही प्रॉब्लेम नाही. सिस्टम चांगली प्लांट आहे, वेल प्लांट आहे, पाण्याच्या टाक्या चांगल्या आहेत. आणि दुसरं फायर वॉटरची चांगली व्यवस्था आहे जी मी जनरली सांगत नाही, आम्हाला मलाही माहिती नव्हतं. पण मी जनरल सर्वे केला की इथे एवढं सगळं फायर हायड्रंट लागले आहेत. आता इंडस्ट्रीमध्ये असताना मी सगळ्या या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असल्यामुळे मला चटकन कळत होतं की हे काय ते काय तिथले वॉल होते. तर त्यांचं फायर वॉटर सिस्टम बघितली, तिथे मोठं वॉटर स्टोरेज भरलेलं आहे. म्हणजे त्या या इथल्या माणसालाही माहीत नव्हतं, म्हणाले साहेब एक टाकी आहे त्याच्यात खूप पाणी भरलं आहे, बघूया का काय. म्हटलं चल बघूया. बघितलं तर 12 फूट तो पाणी होतं. म्हटलं हे काय, 12 फूट पाणी कशाला. मग ते फायर पंप लावले आहेत तिथे, सगळं फायर हायड्रंट लावलेले आहे. म्हणजे व्यवस्था सगळी केलेली आहे जशी पाहिजे तशी, सेफ्टीच्या दृष्टीने. कुठे काही अनफॉर्च्युन सर्कमस्टान्सेसमध्ये पाण्याची त्यांनी व्यवस्था करून ठेवली. ही असं सगळ्या गोष्टी समाधानकारक आणि राहायला आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही अनपेक्षित असेल. पाण्याचा स्ट्रेस मात्र होता, कारण त्यांनी किडनी स्टोन म्हणजे प्रॉब्लेम कोणाला होऊ नये, कारण हा स्टोनचा प्रॉब्लेम एकदा सुरू झाला की आणि तो विहिरीच्या पाण्याने होईलच असं नाही, पण जनरली त्याच्यात डिझॉल्व चालत असतात जास्त, त्यामुळे ते एक मला नको होतं. आणि म्हटलं नशिबाने तेच आपल्या ह्याच्यात आलं का पाण्याचं, परत त्याच्या आम्ही लावून घेतलं हो त्याच्यासाठी वॉटर प्युरिफायर. पण आता पाणी कॉर्पोरेशन झाल्यामुळे तो एक मुद्दा पण सॉर्ट आउट झाला. आणि आता रोडचंही काम चालू आहे, मागे कॉम्प्लिटचा रोड वगैरे ह्यांनी पण स्वतःचा इंटरनल रोड स्वतः करून घेतला. बिल्डर कशाला करेल, हे त्यांचं काम होत नाही. बिल्डर की रोड बनवून द्यायचं आहे कॉर्पोरेशनचं काम नाही ना घेतलेलं, पण त्यांनी डांबरी रोड करून दिला. त्याच्यामुळे ती काही केवढी सोय झाली मला सांगितलं त्यांनी. आम्ही डांबरी रोड केला बिल्डरनी, ते एक ॲडेड पिक्चर होतं त्याचे. रोड्स आणि बेसिक ॲमेनिटीज आहे चांगले आहे. चला बंद करू. थँक्यू.